नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव रसिका रंद्रे टकेकर. मी आज तुम्हाला जम्मू काश्मीरबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे. जम्मू काश्मीर भारताच्या उत्तर भागातील महत्त्वाचे राज्य आहे. जम्मू काश्मीरची सीमा हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्याला जोडलेली आहे. जम्मू काश्मीरच्या शेजारी अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन हे देश आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 22 जिल्हे आहेत. जम्मू काश्मीरचे 3 भाग पडतात, म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख. जम्मू काश्मीरचे एकूण क्षेत्रफळ 85,806 चौरस मीटर आहे. जम्मू काश्मीरची लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 1,25,41,302 इतकी आहे. जम्मू काश्मीरची साक्षरता 68.74 इतकी आहे. जम्मू काश्मीर राज्यात शासकीय भाषा उर्दू आहे. जम्मू काश्मीर राज्यात अजून अनेक भाषा बोलल्या जातात, जसे की पंजाबी, काश्मीरी, लडाख, डिडाल्टियन, बुरुशाखी, पहाडी इत्यादी. जम्मू काश्मीर राज्यात प्राण्याचे प्रतीक म्हणून काश्मीरी बारहसिंग याला मानतात. जम्मू काश्मीर राज्यात फुलाचे प्रतीक म्हणून कमळ या फुलाला मानतात. जम्मू काश्मीर राज्यात झाडाचे प्रतीक म्हणून चिनार झाड या झाडाला मानतात. जम्मू काश्मीर राज्यात पिके सफरचंद, चेरी, बदाम, अक्रूड, मोती इत्यादी पिके पिकतात. जम्मू काश्मीर राज्यात आर्थिक बाजू ही शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय आहे. भारतातील जम्मू काश्मीर हे एकमेव राष्ट्र आहे की तेथे बहुसंख्य मुस्लिम लोक राहतात. जम्मू काश्मीर हे राज्य भारतातील सर्वात मोठे पर्यटन स्थळापैकी एक आहे. जम्मू काश्मीर राज्यात जास्त यात्रेकरू हे माता वैष्णवी देवी व अमरनाथ मंदिरातील भोले बाबा यांच्या दर्शनासाठी येतात व तेथील निसर्ग सौंदर्य व हिमवृष्टी पाहण्यास येतात. भारत सरकारने जम्मू काश्मीरचा कलम 370 म्हणजेच विशेष राज्याचा अधिकार काढून टाकलेला आहे व तेथे भारताच्या संविधानानुसार 31 ऑक्टोबर 2019 कायदे लागू होणार आहेत. तर काय बालमित्रांनो, मग कसा वाटला माझा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स पाठवा आणि कुबेर क्लासच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.